आता आपण बघणार आहोत आता 10वीच्या बोर्ड एक्झामसाठी पडणारी आत्ता 9वीमधील गणित भाग 1 मधील प्रकरण 5 की ज्याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. या समीकरणावरील कोणकोणते क्वेश्चन येतात 2 मार्क्ससाठी तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी विचारले जाऊ शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, तर अशा प्रकारचे 4 प्रश्न मी तुम्हाला दिले आहेत की जे 2 मार्क्ससाठी बोर्ड एक्झामला विचारले जाऊ शकतात. ओके, तर आपण पहिला प्रश्न बघूया. पुढील समीकरणे सोडवा. x+y=14 आणि x-y=2 म्हणजे आपल्याला एक्स आणि वायची उकल काढायची. ओके, एक्स आणि वायची किंमत काढायची. ते पण दोन्ही समीकरणं लिहून घेऊया. दोन्ही आपण समीकरणं लिहून घेतली आहेत. समीकरण नंबर याला 1 मानलं आहे आणि समीकरण नंबर याला 2 मानलं आहे. ओके, आता आपल्याला काय दिसतं आहे, इथे अधिक वाय आहे, इकडे वजा वाय आहे. ओके, मग आपण काय करूया, दोन्ही समीकरणांची बेरीज करूया. म्हणजे काय होणार, वाय वाय कॅन्सल होऊन बेरीज केल्यामुळे चिन्ह बदलणार नाहीत. ओके, म्हणजे अधिक वायमधून वजा वाय कॅन्सल होऊन एक्सची किंमत आपल्याला मिळू शकते. ओके, आणि मिळाली एक्सची किंमत आपण एका समीकरणामध्ये टाकली तर वायची किंमत आपल्याला मिळू शकते. ओके, म्हणून आपण काय करूया, सुरुवातीला दोन्ही समीकरणाची बेरीज करूया. समीकरण 1 व 2ची बेरीज करू. बेरीज केलं तर काय येणार, 1+x 2x, वाय कॅन्सल होणार, 14+2=16, x किती आलं, 8 उत्तर आलं. ओके, तर कसं, 2 इकडे भागिले होणार म्हणजे काय होणार, 16/2 = 8 येणार. ओके, आता एक्सची किंमत काय करूया, समीकरण नंबर 2 ठेवूया. एक्सची किंमत समीकरण 2 ठेवू, 8+y=2. ओके, वाय आपण इकडे नेऊया म्हणजे होतील अधिक 2, आपण इकडे घेऊया 8+2 म्हणजे y किती आलं, 6 उत्तर आलं. ओके, जर तुम्हाला फास्ट वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून परत ऐकू शकता. ओके, तर प्रश्न क्रमांक 2 बघूया. जर 5x+8y=67 आणि 8x+5y=91 तर x-y ची किंमत काढा. ओके, x-y ची किंमत काढायची म्हणजे दोन्ही समीकरणाची वजाबाकी करावी लागेल. ती आपण करूया. सर्वप्रथम आपण समीकरण लिहून घेऊया. ओके, ओके, दोन्ही समीकरणं लिहून घेतली आहे. समीकरण ह्याला 1 मानलं आहे, समीकरण ह्याला 2 मानलं आहे. नंतर काय, x-y चं उत्तर काढायचं म्हणून आपण दोन्ही समीकरणाची वजाबाकी केली. ओके, तर वजाबाकी केलं तर उत्तर काय येणार आहे, वजाबाकी केलं तर काय येणार, 5x+8x केले तर किती होणार, 5 म्हणजेच 5-8, ते मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे काय होणार, वजाबाकी -3x शिल्लक राहिलं, 8y-5y म्हणजे काय, अधिक 3y. ओके, बरोबर 67+91 गेले, किती उत्तर होईल, 24. ओके, पण -24 येणार कारण मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे म्हणून. ओके, आता आपण -3 कॉमन काढूया. -3 कॉमन काढले तर काय येणार, आतमध्ये एक्स शिल्लक राहणार आणि इथे -y शिल्लक राहणार, बरोबर -24. आता x-y काय येणार, -24, -3 आपण इकडे नेऊ म्हणजे होणार भागिले, -- चिन्ह कॅन्सल झाला, 3 8 24. ओके, म्हणजे x-y = 8 उत्तर आलं. ओके, आणि तेच आपल्याला काढायचं होतं. आता बघूया पुढचं एक्झाम्पल. सोडवा 1/x-y = 2 आणि 1/x+y = 14. दोन्ही समीकरणं आपण लिहून घेऊया. ओके, तर दोन्ही समीकरणं लिहून घेतली. आता आपल्याला एक सामायिक समीकरण करण्यासाठी काय करावं लागेल, तिरकस गुणाकार करावा लागेल. ओके, म्हणजे काय होणार, x-y = 1 आणि 2 × 1 = 1. ओके, 2 × 1 = 1 आणि x-y = 1, जे x-y हे समीकरण नंबर 1 मानूया. आणि जसं हे केलं तसंच आपण इकडे तिरकस गुणाकार करू, x+y = 1, x+y = 14 × 1 = 14, समीकरण नंबर 2 मानूया. ओके, आता आपण काय करूया, एक्स आणि वायचं उत्तर काढायचं आहे म्हणून आपल्याला इथे दिसतं काय, -y आणि इथे -y. आपण काय करूया, दोन्ही समीकरणाची बेरीज करूया म्हणजे वाय कॅन्सल होऊन एक्सचं उत्तर आपल्याला मिळू शकतं. ओके, ओके, आता x+x किती, 2x, वाय कॅन्सल झालं कारण इथे -y आहे, -y + y कॅन्सल झालं, 14+1=15. ओके, थांबा, इथे 2 आहे. ओके, 2×1=2 आहे, मी समजून चुकून इथे 1 लिहिलं. ओके,
चौदा अधिक दोन सोळा, एक्स बरोबर 16/2 8, एक्स बरोबर 8 उत्तर आलं होतं. ओके, आता एक्सची किंमत काय करूया, समीकरण 1 मध्ये घालूया म्हणजे आपल्याला वायचं उत्तर मिळेल. एक्सची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून एक्स वजा वाय बरोबर 2, 8 वजा वाय बरोबर 2, जे वाय बरोबर किती आलं, 8 वजा 2, वाय बरोबर किती उत्तर आलं, 6. ओके, आता बघूया प्रश्न क्रमांक 4. तो काय सांगितलं आपला, 3x वजा 5y बरोबर 16 या समीकरणावरून एक्स बरोबर 2 असताना, म्हणजे एक्स बरोबर 2 घ्यायचं आणि उत्तर काढायचं वाय बरोबर, वायची किंमत काढा आणि वाय बरोबर -1/5 असताना एक्सची किंमत काढा. ओके, सर्वप्रथम एक समीकरण लिहून घेऊया आणि एक्स बरोबर 2 घेऊया आणि वायचं उत्तर काढूया. 3x वजा 5y बरोबर 16 समीकरण लिहिलं आहे एक्स बरोबर 2 घेऊन, म्हणजे 3 2 वजा 5y बरोबर 16, 3 2 6 वजा 5y बरोबर 16, 16 आपण इकडे नेऊया आणि वाय आपण इथे आणूया. 5y होते अधिक वाय होतील, अधिक 5y होतील, 16 इथे वजा होतील. ओके, 6 वजा 16 किती आलं, -10. 5y बरोबर -10, म्हणून वाय बरोबर किती उत्तर आलं, -10/5, 5 2 10, जे वाय बरोबर -2. ओके, आता एक्स बरोबर 2 घेतलं तर वाय बरोबर -2 उत्तर आलं. आता दुसरं काय त्यांनी सांगितलं आहे, 3x वजा 5y बरोबर 16 समीकरणामध्ये वाय बरोबर -1/5 घेऊन 3x वजा 5 वजा 1/5 घेऊन तीन एक्स, आता -1/5 म्हणजे -1 आहे, -1 × 5 -1 होणार अधिक, आणि 5 × 1 5, 5/5 = 16. ओके, 5 5 कॅन्सल झाले, 1 उत्तर आलं, म्हणजे 3x + 1 = 16. 3x = 16, हे 1 इकडे नेलं म्हणजे होणार वजा, 3x = 15, x = 15/3, 3 5 15, x = 5 उत्तर आलं. ओके, म्हणजे जर वाय बरोबर 1 वजा 1/5 असेल तर x = 5 उत्तर आलं. ओके,